पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्याचा खर्च 254 कोटी, आपसे संजय सिंग यांच्या प्रश्नावरती परराष्ट्र मंत्रालयाची राज्यसभेत माहिती। पुण्यातनं पकडलेल्या दहशतवाद्यांचं कट एनआयएनं उधळलं, पुण्यातल्या काही भागात स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न होता, एनआयएच्या तपासात माहिती उघड। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर, मनसेच्या महासंपर्क अभियानासाठी हा दौरा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत, पंतप्रधान मोदींना भेटणार, भेटीचं कारण स्पष्ट नाही, पण दोघांच्या भेटीकडे महाराष्ट्राचं लक्ष। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या अजित पवारांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा, अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, राज्यात लवकरच अजित पर्वाला सुरुवात होईल, मिटकरींचं ट्विट। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आज गडचिरोलीच्या दौऱ्यावरती, अहेरी इथल्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटन समारंभाला दोघेही हजर असतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छा, विधानभवनातील भाजपच्या कार्यालयात जाऊन दिल्या शुभेच्छा। देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त आजचा दिवस सेवा दिन म्हणून साजरा करणार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीबाबत उपाययोजनांचा आज पालकमंत्री शंभूराज देसाई ठाण्यामध्ये आढावा घेतील। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज इरशाळ वाडीच्या दौऱ्यावरती, दुर्घटनाग्रस्त वाडीला भेट देणार। मध्य रेल्वेचा रविवारी अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक, सकाळी 10:25 ते दुपारी 3:35 डाऊन जलद मार्गावरची सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांच्या दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरती वळवली जाईल। चंद्रपूर जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट, आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी, जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ। रत्नागिरी जिल्ह्यातील वाढत्या पावसामुळे आजही शाळा बंद, प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या सतर्कतेसाठी निर्णय। महाराष्ट्रात पुढचा आठवडाभर मुसळधारेची शक्यता, कोकण किनारपट्टीवरती अनेक भागांना रेड अलर्ट, तर विदर्भ आणि मराठवाड्यातही येलो अलर्ट, कोकणासाठी पुढचे 48 तास धोक्याचे। यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास शाळा विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। संततधार पावसामुळे यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या तरोडा ते गणगाव गावाचा संपर्क तुटला, दोनही गावांच्या मधोमध असलेल्या नाल्याच्या पुरामध्ये अनेक विद्यार्थी अडकून पडलेले। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा असलेला अप्पर वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, नदीकाठी राहत असलेल्या ग्रामस्थांना सावध राहण्याचं आवाहन। पालघर जिल्ह्यातल्या पूर्व भागात मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले, सखल भागात पाणी साचलं। जळगाव जिल्ह्यात झालेल्या पुराच्या पाण्यात रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक गावात 3 पूल वाहून गेल्यानं खळबळ, तसंच शेतात आणि घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। अकोला जिल्ह्यामधल्या अकोट आणि तेल्हारा तालुक्यात अतिवृष्टी, तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी, नेवोरी, अडगाव या गावांमध्ये पाणी शिरलंय, घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचं नुकसान। भिवंडी शहरामध्ये पावसाचा हाहाकार, 3 बत्ती परिसरातील 150 ते 200 दुकानं पाण्यात, परिसरातली अनेक वाहनंही पाण्याखाली। संततधार पावसामुळे मुंब्र्यातील खान कंपाऊंड परिसरात साचलं गुडघाभर पाणी, या पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांची तारांबळ। वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात, पावसामुळे समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मध्यरात्रीपासून यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस सुरू, यवतमाळमधील पिंपळगाव, लोहारा, अंजनीय, वडगाव तलाव, महानंदानगर या भागामध्ये पावसाचं पाणी शिरलंय, अनेकांच्या घरातही पाणी गेलंय, त्यामुळे मोठं नुकसान होत आहे। कोल्हापूरच्या नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात शिरलं पाणी, दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये स्नान करण्याची परंपरा असल्यामुळे भाविकांना आता प्रतीक्षा आहे दक्षिण द्वार सोहळ्याची। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, देगलूर, धर्माबाद, बिलोली, मुखेड या तालुक्याला मोठा फटका, मांजरा नदीचं पाणी पुलावरती आल्यामुळे नांदेड हैदराबाद महामार्ग बंद। नांदेड जिल्ह्यातही जोरदार पाऊस, अनेक नद्या ओव्हरफ्लो, सहस्रकुंड धबधब्याचं रौद्र रूप, सहस्रकुंड धबधब्यावरती जाण्यास प्रशासनाची बंदी।
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यामध्ये पावसाचा जोर, नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ। मुंबईत काल दिवसभर मुसळधार पाऊस, दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात रात्रीच्या वेळी जोरदार पावसामुळे अडचणी वाढल्या। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुरात शेतपिकांचं मोठं नुकसान, पुरामुळे अंदाजे 200 हेक्टरवरची कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकांना फटका। कोल्हापुरामधल्या गगनबावडा तालुक्यातल्या खोपडेवाडी इथल्या बंधाऱ्यावरचा रस्ताच वाहून गेला, बंधाऱ्यावरचं पाणी कमी झाल्यानंतर रस्ता वाहून गेल्याचा प्रकार उघडकीस आला। पावसाचा आनंद घेण्यासाठी ठाणेकरांची मुंब्रा इथल्या धबधब्यावरती प्रचंड गर्दी, सुरक्षेच्या कारणास्तव अशा ठिकाणी गर्दी करण्यास शासनाची बंदी, मात्र या परिसरात एकही सुरक्षा रक्षक तैनात नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण सरासरी 1642 मिलीमीटर पावसाची नोंद। गोंदिया जिल्ह्यामध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ, त्यामुळे पुजारी टोला धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले। महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख असलेल्या आंबोली घाटात दरड कोसळली, चेकपोस्टपासून 2 किलोमीटर अंतरावरती दरड कोसळून सुरू असलेली एकेरी वाहतूकच सुरू असल्याची माहिती आहे। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढी धरण 100% भरलं, धरणाचे 5 दरवाजे खुले करण्याचा निर्णय। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात पावसाचा जोर, वाशिष्ठी नदीतल्या मगरी नागरी वस्ती शिरल्यामुळे खळबळ। रायगडच्या माणगावातील कचेरी रोडवरती मगरीचं दर्शन, नागरिकांची पळापळ, वनखात्यानं या मगरीला काळ नदीमध्ये सोडून दिलं। मुंबईच्या विक्रोळी स्टेशनकडे जाणारा रस्ता जलमय, नाले तुडुंब भरल्यामुळे रस्त्यावरती पाणीच पाणी, पादचाऱ्यांसह वाहन चालकांनाही पावसाचा फटका। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 207 मिलीमीटर पावसाची नोंद, पावसामुळे नागरिकांचे हाल, तर नद्याही पात्र ओलांडून वाहत असल्याचं चित्र। लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, जिल्ह्यात 3 दिवसांपासून सूर्याचं दर्शन नाही। पालघरच्या जव्हार तालुक्यातील दाभोसा आणि काळमांडवी धबधब्याकडे जाणारे मार्ग प्रशासनाकडून बंद, जिल्ह्यातल्या पर्यटनस्थळी असलेल्या धबधब्यांमध्ये काही पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी। यवतमाळच्या बाभूळ गावातील बेंबळा प्रकल्पाचे 10 दरवाजे खुले केले, 5 तालुक्यातील नदी नाळ्यांच्या काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अमरावतीमधील ऊर्ध्व वर्धाचे 5 आणि वर्ध्यातील निम्न वर्धा धरणाचे 13 दरवाजे उघडले, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वर्ध्यातील लाल नाल्याचे 5 तर बेंबळा प्रकल्पाचे 6 दरवाजे खुले केले गेले, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा। यवतमाळमध्ये पावसाची जोरदार हजेरी, पैनगंगेवरील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागल्याचं चित्र। नाशिकच्या इगतपूर तालुक्यातील कावनई किल्ल्याचा काही भाग खचला, बिटुरली गावच्या बाजूने किल्ल्याचा काही भाग खचल्याची माहिती। इरशाळवाडी दुर्घटनेतल्या बळींचा आकडा 22 वरती, पावसामुळे बचाव कार्यात अडथळे, दडग्रस्त भागातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। पेणमधील डोंगराळ भागात चांदेपट्टी वाडीवरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिल्यावरती त्यांचं स्थलांतर झालंय। इरशाळवाडीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांनी हा निर्णय घेतला। इंदापूरमधील छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन, ऊसाची थकीत FRP प्रतिटन अधिक 300 रुपये मिळावेत अशी मागणी। तुकाराम मुंडेंची मराठी भाषा विभागातनं कृषी आणि पशुसंवर्धन विभागात बदली, गेल्या 16 वर्षात त्यांची तब्बल 20 वेळा बदली झाली आहे। नंदुरबार इथल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांची परभणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती, तर मावळत्या जिल्हाधिकारी आचल गोयल यांची नागपूर महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली। नाशिक महानगरपालिकेचे डॉ AN करंजकर नवे आयुक्त, तर जलज शर्मा हे नाशिकचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहतील। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे अहमदनगरच्या दौऱ्यावर, अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारेंचा फोटो नसल्यामुळे नाराजी। जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी भडगाव शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेची पाहणी केली, यावेळी त्यांनी चक्क 3री विद्यार्थ्यांना धडा शिकवला। हा व्हिडिओ समोर येताच जळगाव जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनला। नालासोपाऱ्यामध्ये एक भाजी विक्रेता गटाराजवळच्या साचलेल्या पाण्यात
भाजी दुकानाचा किळसवाणा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय। या भाजी विक्रेत्यावरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पंढरपूरच्या स्मशानभूमीतून सोन्यासाठी पुन्हा एकदा मृतांची राख चोरीला गेल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले। महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे पाठवणाऱ्या आरोपीला मुंबईतल्या एलटी मार्ग पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये अटक केली। या आरोपीला न्यायालयानं 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। उल्हासनगरमधील हरिओम बेकरीला मोठी आग, बेकरीचं प्रचंड नुकसान, शॉर्ट सर्किटमुळे आग भडकल्याचा प्राथमिक अंदाज। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।